राहता येथील मंडल अधिकारी श्री जगन्नाथ भालेकर यांना रुपये 2 लाखाची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत पथकाने रंगे हात पकडले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की राहता येथील एक तक्रारदाराकडून जमिनीची नोंद लावण्यासाठी रक्कम रुपये 3.5 लाख रुपयाची मागणी केली होती. तडजोडी अंती 3 लाख रुपयाला सदरील नोंद लावून देण्याचे ठरले. त्यातील लाचेची रक्कम 2 लाख रुपये स्वीकारताना नाशिक लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी मंडल अधिकारी श्री जगन्नाथ भालेकर यांना रंगे हात पकडले आहे. ही कामगिरी नाशिक परिक्षेत्राचे श्री SP श्री सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बातमी प्रतिनिधी राहुल फुंदे, मायभूमी न्यूज, शिर्डी. आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.